नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. अमृता फडणवीस यांचे मत पटल्या नसल्याने ट्रोल केलं जातं, राज्यमंत्री आदिती तटकरे. शासनाच्या अनास्थेमुळे मागील 4 वर्षापासून तिला स्मशानात भोगाव्या लागल्या, मरण यातना. बंजारा हस्तकला जोपासणारी तिचा सन्मान. आणि महिला दिनादिवशी ती झाली 1 दिवसासाठी पोलीस अधिकारी. आता बातम्या सविस्तराने. अमृता फडणवीस यांची मतं ज्यांना आवडतात ते लाईक करतात आणि ज्यांना पटत नाही ते ट्रोल करतात, असे मत राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलंय. त्या पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मिसेस अमृता फडणवीस यांना ट्विटवर अनेकदा ट्रोल केलं जातं, असा प्रश्न राज्यमंत्री आदिती तटकरे यांना विचारला असता त्या म्हणाल्या की ट्रोलिंग हा प्रकार काही नवीन नाहीये. वैयक्तिक स्वातंत्र्य असल्याने आपण आपले मत मांडू शकतो, मग तो राजकारणी असू दे किंवा सामाजिक क्षेत्रातील. राजकीय परिस्थितीनुसार आपले मत मांडले जातात, त्याप्रमाणे अमृता फडणवीस यांनी आपले मत मांडलं आहे. ज्यांना ते पटलं ते लाईक करतात आणि ज्यांना नाही पटलं ते ट्रोल करतात. जसं मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, तसं ट्रोल करण्याचाही फॉलोअर्सना अधिकार असतो, असं आदिती म्हणाल्यात. पुढे त्या म्हणाल्या की महिला सुरक्षितता ही राज्याला आणि देशाला भेडसावणारा प्रश्न आहे, त्यावर जागरूकता होणं गरजेचं आहे. दिशा कायदा लागू होत असताना अधिक कडक कायदा करण्यात यावा, जेणेकरून दुसऱ्या राज्यातील गृहमंत्री त्यांना इथे येण्याची वेळ येईल, असं त्या म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या, पुरुषांची जी महिलांप्रती बघण्याची पद्धत आहे किंवा मानसिकात सुधार होणे गरजेचे आहे. 2 दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर करण्यात आला, त्यात महिला सुरक्षेला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात आले, असं त्याही म्हणाल्या. प्रचंड ट्रोल केलं जात आहे. खरं तर ट्रोलिंग हा ट्विटरवर किंवा इंस्टाग्रामवर काही नवीन प्रकार नाही. एखाद्याला ज्या वेळेला वैयक्तिक स्वातंत्र्य असतं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत मांडण्याचं, त्यावेळेला ते मांडत असतात. मग ते कोणी असू दे, राजकीय क्षेत्रातलं असो, त्याच्याशी निगडीत असतो किंवा सामाजिक क्षेत्रातले असो, ते तत्कालीन राजकीय परिस्थितीनुसार आपले मत त्या ठिकाणी मांडत असतात. आणि अमृताजींनी तशा पद्धतीने त्यांचं मत मांडलेलं आहे. ज्यांना पटतं ते त्यांना लाईक करतात, ज्यांना पटतं ते डिसलाईक करतात, ज्यांना अधिक नाही पटत ते ट्रोल करतात. त्याच्यामुळे जसं मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, तसं ट्रोल करण्याचाही त्यांच्या फॉलोअर्सला अधिकार असतोच. तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर स्मशानभूमीत मागील 4 वर्षापासून आपल्या 10 वर्षीय चिमुकल्याला घेऊन संगीता शिंदे या ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता समोर आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी निडर उभे आहेत. तळेगाव जाधववाडी 4 वर्षापूर्वी असलेले त्यांचे राहते घर अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवल्याने या दुर्दैवी घटनेमध्ये संसारातील सर्व उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. दैव बलवत्तर असल्याने संगीता आणि तिचा चिमुकला या त्या घटनेतून सुखरूप बचावला. स्वतःवर कोसळलेला दुःखाचा डोंगर सर करण्यासाठी तिने आपल्या पदररूपी मदतीची झोळी तळेगाव शहरातील अनेक दानशूरांपुढे पसरावली, परंतु कोणाच्याही काळजाला मदतीचा पाजर फुटला नाही. केवळ दाभाडे राजघराण्यातील सत्येंद्रराजे दाभाडे यांनी निराधार महिलेला मदतीचा हात देत बनेश्वर येथील स्मशानभूमीत झोपडं बनवण्यासाठी मागील 4 वर्षापूर्वी जागा दिली. त्या दिवसापासून आज तागायत संगीता स्मशानात राहत आहे. जसजसे दिवस सरत गेले तसतशा त्यांच्या पुढील अडचणी वाढत गेल्या. गल्ली ते दिल्ली अनेक शासकीय कार्यालये उमरटे झिजवत काही महत्वाची कागदपत्रे बनवली. केंद्र आणि राज्य सरकारच्या कार्यालयाला अनेक वेळा पत्रव्यवहार करून हक्काच्या घराची मागणी केली, परंतु सरकारकडून कागदी घोडे नाचवण्यापलीकडे त्यांच्या काहीच पदरी पडले नाही. पदरी पडली ती फक्त निराशाच. पोटाची खळगी भरण्यासाठी भांडी धुणी करून संगीता स्वतःला आणि आपल्या 10 वर्षाच्या चिमुकल्याचा सांभाळ करत आहे. बऱ्याच वर्षापूर्वी कामाच्या शोधात निघालेला पती आज तागायत घरी न आल्याने आपल्या चिमुकल्यासोबत तिने उघड्यावर निरभ्र आकाशाखाली स्मशानभूमीत संसार मांडलाय. मैताच्या वारसाकडून मिळणाऱ्या दहाव्याच्या अन्नावर तर कधी मोलमोल करून संगीता संसाराचा गाडा आखत आहे. पोटाला चिमटा काढून वाचवलेल्या पैशातून तिने शासनाला अनेक पत्रव्यवहार केले आणि मागणी केली ती फक्त 4 भिंती आणि डोक्यावर छप्पर असलेल्या एका घराची, परंतु गोरगरिबांचा मायबाप म्हणवणाऱ्या सरकारला संगीताची पत्र वाचून सुद्धा अद्याप जाग आली नाही. येणारा प्रत्येक दिवस नवीन उमेद घेऊन तिच्या जीवनात येत आहे. 4 वर्षापासून सुरू असलेला पाठपुराव्याला एकदा तरी यश मिळेल आणि मायबाप सरकारला मला हक्काचे घर देता येईल, याच भोळ्या आशेवर ती स्मशानात मागील 4 वर्षापासून जिवंतपणीच नरक यातना भोगत आहेत. मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. मी प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेविका म्हणून आणि मी सुद्धा एक महिला म्हणून त्या महिलेची मला जाण आहे आणि
महिला म्हणून मी एक तिच्याविषयी सांगते की मला असं वाटतं की काहीतरी तिला घर मिळावं प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत. आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सुद्धा तिच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि तिचा पण संसार उघड्यावर पडू नये म्हणून मी तिच्यासाठी प्रयत्नशील आहे आणि माजी राज्यमंत्रीसुद्धा प्रयत्नशील आहेत आणि नगर परिषदेमार्फत सुद्धा आम्ही सर्वजण तिच्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहोत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले ट्विटर अकाउंट देशाच्या विविध भागातील 7 महिलांना चालवण्यास दिले होते. यामध्ये महाराष्ट्रातील बंजारा समाजातील एका महिलेला संधी मिळाली होती. या महिलेचे नाव विजया पवार असून त्या मागील 2 दशकापासून गोरमाटी कलाक्षेत्रात काम करत आहेत. त्यांचा हा खडतर प्रवास आणि यशोगाथा सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट. लुप्त होत चाललेल्या कला आणि हँडमेड झालेल्या वस्तू या आपल्याला मार्केटमध्ये खूप कमी मिळतात. मात्र हे बनवणाऱ्या ज्या महिला आहेत यांना काही महिला ज्या आहेत ते रोजगार उपलब्ध करून देतात आणि ते आता थेट नॅशनल लेवलपर्यंत गेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा गौरव झालेला आहे. त्या महिला आपल्यासोबत आहेत. नेमका कसा हा प्रवास आहे हा त्यांच्याकडनं जाणून घेऊया. खरं तर मॅडम सगळ्यात आधी खूप खूप शुभेच्छा आपल्याला, कारण की मोदीजींनी एक व्हिडिओ आपला जो आहे तो ट्विट केला आणि त्यानंतर जगासमोर ही जी कला आहे ही लोकांपर्यंत पोहोचू शकली. काय नेमकी कला आहे आणि कशाप्रकारे हा प्रवास सुरू झाला तुमचा? होतो आहे सर, कालपासनं आमच्या आनंदाला परावर उरलेला नाही आहे. सगळीकडनं फोन्स कॉल्स येत आहेत आणि अगदी म्हणजे म्हणजे काय बोलावं हे पण सुचत नाही आहे. एवढं आनंद होतो आहे आम्हाला. आज मोदीजींच्या एका पोस्टमुळे आम्ही भारताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पोहोचलो. आज आमची हस्तकला खऱ्या अर्थाने तिला उजाळा मिळाला असं मी सांगेन. खरं तर हा प्रवास कसा होता नेमका आणि किती कष्ट घेतले या संपूर्ण प्रवासामागे आणि किती महिला आता तुमच्यासोबत जुडल्या आहेत? ॲक्च्युली कष्ट खूप आहेत सर, असं एका तासात किंवा एका दिवसात सांगण्या इतकं नाही आहे. ते खूप मोठं आहे. तरी पण 2004 सर आम्ही 2000 मी स्वतः करायचे आणि मग नंतर माझे मिस्टर त्यांचा सपोर्ट होता मला खूप. तेच प्रेरणास्थान आहेत माझे आणि त्यांच्याकडनंच मी ही हस्तकला शिकले. आणि मग आम्ही दोघंच किती बनवणार हा प्रश्न होता, म्हणजे आम्ही दोघं वाचून वाचून ह्या कलेला किती वाचवणार. तर त्यावेळेला काही मित्र कंपन्यांनी सजेशन दिलं की तुम्ही याला NGO थ्रू तुम्ही प्रत्येक तांड्यांमध्ये जाऊ शकता. मग सर आम्ही सुरुवात केली माझ्या स्वतःच्या गावापासनं. मी स्वतः शिकले माझ्या गावामध्ये. सगळ्या माझ्या ज्या जवळच्या माझ्या भाऊजाई म्हणजे माझ्या हे आहेत माझ्या जेठानी हां हे सगळ्यांना मी आधी शिकवलं. त्यांनी स्वतःचा ड्रेस स्वतः बनवला. अगदी ड्रेस लुप्त झाला होता, फक्त कोणीच घालत नव्हतं. फक्त म्हाताऱ्या ज्या आजी आहेत त्यांच्या सांगावरती दिसायचं आधी. पण आता सर जेव्हा मी सुरुवात केली, मी स्वतः जेव्हा ड्रेस घालत होते आणि गावामध्ये लग्नांमध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी मी महिला होते सर त्यावेळेला 2000 की यंग 25 जेव्हा मी होते तेव्हापासून मी ड्रेस घालायचे. अगदी महिलांना वाटायचं की नाही खूप सुंदर आहे आणि आपण पण घालायला पाहिजे. तर त्या पण तिथून म्हणजे असं सुरुवात झालं आमचं की तेव्हापासून मग कुठेतरी त्या ड्रेसकडे आकर्षित होत गेल्या आणि त्यांनाही इंटरेस्ट खूप म्हणजे यायला लागलं. स्वतःसाठी आधी म्हणजे असे इच्छा झाली त्यांना की स्वतःसाठी पण पाहिजे. मग स्वतःसाठी बनवलं आणि मग हळूहळू मग आम्ही त्यांना असं केलं की आपण याच्यामधनं रोजगार पण उपलब्ध करू शकतो. तर मग ते कशा पद्धतीनं करायचं काय त्याच्या त्यांचे आम्ही त्यांना म्हणजे हे करायचो म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये जाऊन तांड्यांमध्ये जाऊन त्यांना मोटिवेट करायचो. आम्ही छोटे मोठे कार्यक्रम घ्यायचो त्यांना. तर महिला ते आतापर्यंत किती महिला जोडल्या तुमच्या सोबत आणि नेमका आता हा हस्तकला वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही कसा करताय? हो सर, तर आम्ही मग माझं गाव सक्षम झालं मग मी तालुका प्लेसला गेले. परळी पहिले तालुका आहे माझं. मी जिथून कामाला सुरुवात केली परळी तालुका पंकजाताई मुंडेंचं हे, तर तिथून आम्ही कामाला सुरुवात केली. तिथे वसंतनगर तांडा तिथल्या आम्ही 682 महिला म्हणजे परळी तालुक्यामधले आम्ही जवळपास वसंतनगर शिरसाळा कवडगाव असे 5-6 तांडे आहेत आमचे. आम्ही त्या तांड्यांमध्ये सर्वे केला. तिथल्या सगळ्या महिलांना आम्ही कार्यक्रम अरेंज करायचो. त्यांना आम्ही दाखवायचो की आपण आम्ही त्यांना एक्सपोजर टूर पण केल्या सर की बाहेर लोक हस्तकलेतून रोजगाराची निर्मिती कशी करतात.
आणि मग नंतर त्यांना त्याच्यामध्ये आम्ही तयार केलं. मग 99 बचत गट स्थापन केले, त्यात 682 महिला आम्ही इन्वॉल्व केल्या. त्यांना 4-4 महिन्याचं ट्रेनिंग वर्कशॉप आणि त्यानंतर मग त्यांना आता ट्रेनिंग झालं वर्कशॉप. आता हे वर्कशॉपमध्ये त्यांना असं म्हणजे ट्रॅडिशनलपासनं कंटेम्पररीमध्ये कसं यायचं ते शिकवलं. आणि त्यांना मग कुशन कवर, बेडशीट कवर, वॉल पॅनल, डोअर पॅनल, साड्या, ब्लाऊज याच्यावरती वर्क करून हे मार्केटमध्ये आपण नेऊ शकतो हे शिकवलं. आणि आज सर 450 महिला आपल्या जवळपास सक्षम आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. बचत गटा थ्रू त्या स्वतःच्या स्वतः प्रदर्शनात भाग घेतात आणि मालांची विक्री करतात. तर अगदी सक्षम पद्धतीने त्यांचं म्हणजे आणि खूप खुश आहेत सर. पहिला दिवस आठवला की आणि आजचा दिवस आठवला की अगदी प्रवास म्हणजे खूप कठीण होता पण आम्ही तिथपर्यंत पोहोचलो याचा समाधान आहे सर. खरं तर आज नॅशनल लेवलपर्यंत पोहोचला तुम्ही, पुढे काय प्लॅनिंग आहे अजून आणि काय नेमकं अजून कोणत्या कोणत्या हस्तकला याचे जोपासता येतात सर? याच्यामध्ये आम्ही 5 हस्तकला क्राफ्ट केलेले आहेत. आता आमचं स्फूर्तीचं KVICचं एक खादीचं प्रोजेक्ट चालू आहे, त्याच्यामध्ये आम्ही बंजाराचे 5 क्राफ्ट जे लुप्त झालेले आहेत ते कवर करतो आहे सर. रंगारी जे रंगकाम करायचे आधी कपडा स्वतः तयार करायचे आणि रंगायचे तो ते रंगारी आहेत. ओतकाम जे करायचे म्हणजे ज्वेलरी, बंजारा ज्वेलरी जी आहे ती आम्ही याच्यामध्ये कवर केलेली आहे, बंजारा हस्तकला. आणि गोणपाट जे विणतात ते पण लोक लुप्त झाले आहेत सर, तर तो ते पण लोकांना आम्ही याच्यामध्ये कवर 250 लोक आहेत जे याच्यामध्ये आम्ही कवर केलेले आहेत. आणि जवळपास आमच्या 1000 महिला आहेत, त्यातले 500-600 लोक अगदी सक्षम याच्यामध्ये काम करतायत. आता पुढे काय आणि सर, हां नॅशनल लेवलला तर आम्ही अगदी पोहोचलोच आहेत, आता ते सांगायची गरजच नाही आहे. आता मला आता आमच्या सगळ्या महिलांची आणि आमची इच्छा आहे की नॅशनल लेवल झाली, आता इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचण्याचं स्वप्न आहे सगळ्यांचं. आणि ह्या 10 वर्षामध्ये आम्ही ते स्वप्न पूर्ण करू अशी त्या तयारीने आम्ही आता इथून जोमाने लागणार आहोत कामाला. आणि हा जो सन्मान आणि हा जो आम्हाला म्हणजे ताकद मिळाली आहे ही ती नक्कीच तिथपर्यंत पोहोचवेल अशी आशा आहे सर आम्हाला. जिद्द आणि चिकाटी असेल तर महिला काय नाही करू शकत याचं हे एक उत्तम उदाहरण हे आपल्याला पाहायला मिळालं. त्यांच्या या जिद्दीला दिनमानचा नक्कीच सलाम आणि ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचो याच त्यांना शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट मुकुंदसोबत मी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पुणे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चिंचवड पोलीस स्टेशन आणि वुमेन्स हेल्पलाईनच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे एका दिवसाची पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात आले. तृप्ती निंबाळे असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती कला शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. यावेळी पोलीस व्हॅनमधून तिचे चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये आगमन झाले आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दिवसेंदिवस महिलांचे अत्याचार वाढत चालले आहे. महिला या महिलांना न्याय देऊ शकतात या धर्तीवर ही संकल्पना राबवण्यात आली होती. तृप्ती निंबाळे म्हणाली, जास्तीत जास्त महिलांनी प्रशासकीय सेवेमध्ये यायला पाहिजे. एक दिवस पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण झालेली तृप्ती हिला आता खरोखर पोलीस व्हायचं आहे. पहिल्यांदा सर्वांना माझ्याकडून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व महिलांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हा दिवसच नाही, हे मिळालेलं आयुष्य पण महिलांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आज आमच्या पोलीस स्टेशनमध्ये एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. एका शाळकरी मुलीला बोलवून तिला एक दिवसाचं PI करण्यात आलं. तर त्या दृष्टीने तिचं एक स्वप्न होतं, ते पूर्ण करण्याचा आम्ही छोटासा एक प्रयत्न केला. आता वेळ झाली विश्रांतीची. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. लाईफ सेव्हिंग फाउंडेशन पुणे ही संस्था रस्त्यावर अपघातग्रस्तांना त्वरित मदत मिळावी यासाठी कार्यरत आहे. ज्या महिलांनी रस्त्यावरच्या अपघाताला पुढाकार घेऊन पीडितांना मदत केली अशा महिलांना या संस्थेमार्फत हिरकणी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. सर, गेल्या 2 वर्षापासून आम्ही सुरू केलेलं आहे आणि आमची एक कोअर टीम आहे. सो बेसिकली ॲक्सिडेंट्स, रोड ॲक्सिडेंट्स होऊ नयेत किंवा झाल्यास त्या केसमध्ये जे तिथे उपस्थित असेल त्यांनी काय पटकन हालचाली करायला, सो दॅट
गोल्डन आवरमध्ये त्या अपघातग्रस्तांना मदत मिळू शकेल आणि प्राण वाचू शकते. सो ह्या अनुषंगाने वेगवेगळ्या लेवलला शाळा कॉलेजेसमध्ये वगैरे जाऊन आम्ही एक लोकांना काय म्हणता येईल जनजागृतीपर अशा टाईपचं स्वरूप असतं, पण त्याचमध्ये ज्यांनी खरोखरीच काही ॲक्सिडेंट्समध्ये लोकांचे प्राण वाचवले असते अशा लोकांना मोटिवेशन म्हणून आणि इतरांसमोर त्यांचा आदर्श ठेवून, त्यामुळे अशा लोकांचंही काही छोट्या कार्यक्रमांच्या थ्रू फेलिसिटेशन करणं, सत्कार करणं हे सुद्धा आमच्या काही नंबर ऑफ कामांपैकी एक आहे. सो यावर्षी महिला दिनानिमित्त 4 महिलांचा आपण सत्कार करतो आहोत, ज्या त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी बऱ्याच लोकांचे प्राण वाचवलेले आहेत. सो त्यापैकी अश्विनी देशपांडे, डॉक्टर अश्विनी देशपांडे म्हणून आहेत, ज्या 108 नंबरच्या सेवेमध्ये त्यांची सेवा देतात. भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तीच्या दहन करण्यासाठी होळी पेटवली जाते. याकरिता एक वेगळी होळी केली जाणार आहे. उपद्रवी तसेच विदेशी तणाची होळी केली तर हे संयुक्तिक आणि सद्य परिस्थितीला पूरक ठरणार आहे. पुणे वन विभाग, प्रादेशिक आणि सामाजिक वनीकरण तसंच पुणे महानगरपालिकेचा पर्यावरण विभाग आणि जैवविविधता व्यवस्थापन समिती आणि अनेक शैक्षणिक, सामाजिक, सेवाभावी आणि संशोधन संस्था असा एकत्रित मिळून हा उपक्रम आपण पुण्यापासून सुरुवात केला आणि आता ही तणहोळी किंवा तणहोळीची एक ठिणगी त्याचा आता वणवा होताना दिसतोय. कारण का तणहोळी म्हणजे काय तर उपद्रवी आगंतुक तणं जी परदेशातनं भारत देशामध्ये आलेली आहेत आणि ते आपल्या राष्ट्राचं पर्यावरणीय, आरोग्यविषयक आणि आर्थिक असं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. अशा उपद्रवी तणांना म्हणजे वनस्पतींना, म्हणजे उदाहरणार्थ गाजर गवत असेल, धनुरा असेल, चिमूक काटा आहे, कॉस्मॉस आहे, टणटणी आहे, सुवावळ असेल, उंदीरमारी असेल, अशा गुलमोर आहे, अशा विविध वनस्पतींना प्रतिकात्मक पद्धतीनं जाळण्याचा तो एक इनिशिएटिव्ह आहे. आणि तणहोळी हा एक जैविक आक्रमणाचा किंवा त्याच्यामधला एक छोटासा भाग आहे. खरं तर तणहोळी एक प्रतिकात्मक आहे, पण जैविक आक्रमणं जी भारतावर आज मोठ्या प्रमाणात होत आहेत त्याच्याविषयीचा हा जागर आहे. त्यामुळे आमचा नारा याचा आहे, हटवा तण वाचवा वन, स्थानिक देशी वनस्पतींना वाव, उपद्रवी परदेशी वनस्पतींना चले जाव. ही चले जावची चळवळ आहे या उपद्रवी परदेशी वनस्पतींना भारतातनं कायमचं हद्दपार करण्याची. आणि आमचा एकंदरीत विचार असा आहे या मागचा की एक जैविक आक्रमणाविषयी भारतात स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर एक धोरण असावं. वीड इरॅडिकेशन प्रोग्राम असेल, त्याच्या विषयी बजेटरी प्रोव्हिजन असावं, जेणेकरून आज जे मोठ्या प्रमाणात जे तण किंवा वृक्ष आहेत किंवा इतर परदेशी कीटक असतील, परदेशी सूक्ष्मजीव असतील, हे आज भारतभर जे पसरले आहेत यांना जर हद्दपार करायचा असेल तर मोठ्या प्रमाणात जनशक्ती, अर्थशक्ती लागणार आहे. त्यामुळे शासनानं याच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गोष्ट आहे. मुळशी तालुक्यातील पौड रोडवरील चाले गावात फटाक्यांमुळे मोठी आग लागली. यात 4 वाहने जळाली आहेत. ही घटना आज 2:00 सुमारास घडली आहे. यात प्रसंगावधान राखून एका लहान मुलीला वाचवण्यात आले, त्यामुळे पुढील अनंत टळलाय. मुळशी तालुक्यातील पौड रोडवरील चाले येथे सुभद्रा मंगल कार्यालयात विवाह सोहळा सुरू असताना लावलेल्या फटाक्यांमुळे स्कॉर्पिओ आणि बॅलेनो या 4 चाकीसह 2 चाकी जळून खाक झाल्या. यावेळी बॅलेनो गाडीत लहान मुलगी झोपली होती, तिला वेळेत बाहेर काढल्यामुळे पुढील अनर्थ टळलाय. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, परंतु वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेत. आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे ऊस तोडणी चालू असताना बिबट्याचा एक बछडा आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून त्या बिबट्याला वन खात्याच्या ताब्यात देण्यात आलंय. कळंब येथील 42 बैल या भागात विश्वनाथ विश्वासराव यांच्या शेतात ऊस तोडणी चालू असताना दिनांक 7 मार्च रोजी सकाळी 9:00 सुमारास ऊस तोडणी कामगारांना ऊस तोडणी 2 महिने वयाच्या बिबट्याचा बछडा आढळल्याने त्यांनी तात्काळ विश्वासराव यांना सांगितले. विश्वासराव यांनी वन विभागाशी संपर्क करत वनपाल विजय, वनरक्षक के दाभाडे, वनरक्षक राजू गाढवे यांनी तात्काळ दखल घेत भालेराव यांच्या शेतात जाऊन बिबट्याचा बछडा ताब्यात घेतलाय. सदर बिबट्याच्या बछड्याला आज संध्याकाळी कॅरेटमध्ये ठेवून बाजूला ट्रॅप कॅमेरा लावून त्याच्या उसाच्या शेतात बिबट मादीचा स्वाधीन करण्यात आल्याचे वेलणकरांनी सांगितले. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. अमृता फडणवीस यांचे मत पटल्या नसल्याने ट्रोल केलं जातं, राज्यमंत्री आदिती तटकरे. शासनाच्या अनास्थेमुळे मागील 4 वर्षापासून तिला स्मशानात भोगाव्या लागल्या, मरण यातना.
बंजारा हस्तकला जोपासणारी तिचा सन्मान आणि महिला दिनादिवशी ती झाली एक दिवसासाठी पोलीस अधिकारी।